नमस्कार बालमित्रांनो, आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या खेळू करू शिकू या विषयातील अभिरुचीपूरक उपक्रम। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अभिरुची म्हणजे काय? तर अभिरुची म्हणजे आपल्याला एखाद्या विषयामध्ये असलेली आवड, आपल्याला एखाद्या विषयामध्ये असलेली रुची, यालाच आपण अभिरुची म्हणतो। लहान मुलांना आवडणारे उपक्रम आपण जर घेतले तर त्यांना त्यातून खूप आनंद मिळतो आणि हसत खेळत विद्यार्थ्यांचे शिक्षणही घडते। मग मुलांना कोणत्या गोष्टी करायला आवडतात? मुलांना आवडते खेळायला, नाचायला, मुलांना आवडते कागदापासून मातीपासून विविध वस्तू तयार करायला, त्या रंगवायला, त्यांची सजावट करायला, या गोष्टी मुलांना फार आवडतात आणि या उपक्रमाअंतर्गत आपण याच गोष्टी मुलांकडून करून घेणार आहोत। अभिरुचीपूरक उपक्रमामधून विद्यार्थ्यांना आनंद तर मिळेलच, सोबतच त्याचे शिक्षणही घडेल। मग आपण आज कुठले उपक्रम करून घेणार आहोत? तर विद्यार्थ्यांना रांगोळीच्या ठिपक्यापासून वेगवेगळे आकार काढणे, त्या आकारांना रंग देणे, कागदापासून विविध आकाराच्या वस्तू तयार करणे, प्राणी पक्षी वस्तू या तयार करून त्यांना रंग देणे, त्याचबरोबर माचिस मधील काड्या ज्या असतात त्या काड्यांपासून विविध आकार तयार करणे, अशा वस्तू आपण विद्यार्थ्यांकडून बनवून घेणार आहोत आणि या कामासाठी पालकांनी विद्यार्थ्याला मदत करायची आहे। त्याला हव्या त्या वस्तू आपण आणून द्याव्या, त्याच्याकडून योग्य क्रमाने त्या कृती करून घ्याव्यात। बघा, इयत्ता पहिलीच्या मुलांनी कसे सुंदर सुंदर चित्र काढलेले, बघा बघा या कागदावरती इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी असे छानसे चित्र रंगवलेले आहेत। त्याच पद्धतीने असे कार्टून सुद्धा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी हे रंगवलेले आहे। कागदापासून छानसा हा एक मोबाईल या ठिकाणी तयार केलेला आहे। त्याचबरोबर एक कागदापासून छानसा कासव सुद्धा या ठिकाणी तयार केलेला आहे। तर त्याला आपण बघा असा डायनासॉर सारखा दिसणार हा, त्याचबरोबर ही छोटीशी पर्स, अशा लहान लहान वस्तू ज्याच्यापासून विद्यार्थ्यांना आनंद मिळतो, अशी छोटीशी कागदापासून बनवलेली हॅट ही आपण अशी डोक्यावर सुद्धा ठेवू शकतो आणि त्याच्यातूनच विद्यार्थ्यांना खरा आनंद मिळतो। तर आपण इयत्ता पहिलीसाठी अभिरुचीपूरक उपक्रम आपण आज बघणार आहोत।